स्वप्न तुमचे, कष्ट आमचे, आम्ही बांधू देऊ तुमच्या स्वप्नातले घर. फक्त 1300 रुपये प्रति स्क्वेअर फूट. चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 84 59 88 84 81. 5 किलोच्या वरती वजन असणाऱ्या सुदृढ बाळाचा काल पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. याबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सतीश पत्की. काल एका महिलेने आमच्या हॉस्पिटलमध्ये फार वजनदार बाळाला जन्म दिलेला आहे आणि त्या बाळाचं वजन आहे 5 किलो 186 ग्रॅम. एवढ्या मोठ्या वजनाचं मूल, म्हणजे इतके वर्ष आम्ही ह्या क्षेत्रात काम करतो पण हे एवढं मोठं मूल डिलिव्हर करायचा प्रसंग आमच्यावर सुद्धा पहिल्यांदाच होता. ॲक्च्युली ह्या महिलेला गरोदरपणात, ज्याला डायबिटीस आपण म्हणतो, त्या डायबिटीसचं निदान तिच्यामध्ये झालं होतं. आणि अशा ज्या पेशंटमध्ये जेव्हा शुगर जास्त असते त्यावेळेला हमखास बाळांची वजनं जास्त असतात. आता हे बाळ मोठं जरी असलं तरीसुद्धा त्याची स्पेशल काळजी घ्यावी लागते कारण त्याची शुगर जन्म झाल्यानंतर एकदम कमी होते आणि कधीकधी त्यांच्या कॅल्शियम लेवल्स कमी होतात. त्यामुळं जसं लहान बाळाला काळजी आपल्याला जास्त घ्यावी लागते तसाच प्रकार जरी बाळ वजनाला मोठं असलं तरीसुद्धा त्याची काळजी घ्यावी लागते. आणि ही शस्त्रक्रिया करणंसुद्धा खूप कठीण काम असतं कारण डिलिव्हरीच्या नंतर रक्तस्राव खूप होणं, कधीकधी गर्भाशय काढून टाकणं, रक्ताच्या बाटल्या द्यावं लागणं असे प्रसंग उद्भवू शकतात. त्यामुळे आमची जी टीम आहे, डॉक्टर उज्ज्वला पत्की, डॉक्टर श्वेता पत्की, डॉक्टर श्री स्वरूप कुलकर्णी असे सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून आम्ही हे शस्त्रक्रिया केली. आणि नंतर हे बाळ जे आहे ते बालरोगतज्ज्ञ विजय माळी आहेत डॉक्टर, त्यांच्या निगराणीखाली त्या बाळाचे उपचार चालू आहेत. नमस्कार, मी रुपाली सचिन काटकर, बाळाची आई. मी शुगर पेशंट असल्यामुळे सतीश सरांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलेलं आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारसुद्धा आम्हाला शुगरसाठी आणि बाळाच्यासुद्धा वाढीसाठी वगैरे खूप कोऑपरेशन झालं. मी सचिन कृष्णात काटकर, आम्ही 4व्या महिन्यात पत्की सरांच्याकडे सेटमेंट चालू केली. श्वेता मॅडमने, सरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून शुगरमध्येसुद्धा व्यवस्थित बाळाची डिलिव्हर करून बाळाला सुखरूपतेने हे करून मिसेसलासुद्धा बऱ्यापैकी त्रास त्यांनी कमी झाला. त्यांच्या सगळ्या एकंदरीत स्टाफमुळं, त्यांच्या हॉस्पिटलच्या सगळ्या प्रशासनामुळं आम्हाला चांगलं कोऑपरेटिव्ह मिळालं. कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सरदार जाधव, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.